सोन्याच्या दरात प्रतितोळा 2200 रुपयांची घट. 4 दिवसात सोन्याचे दर 74,500 वरून 71,800 वर दर घसरल्यानं सामान्य ग्राहकांना दिलासा. चांदीच्या दरातही घसरण. चांदी प्रतिकिलो 476 रुपयांनी स्वस्त. चांदी प्रतिकिलो 91,500 रुपयांवर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मुंबईतील वडाळा भक्ती पार्क परिसरात नालेसफाईची पाहणी. 2 दिवस आधी मुख्यमंत्र्यांनी पालिकेत घेतली होती आढावा बैठक. बीकेसी परिसरातील मिठी नदीजवळ मुख्यमंत्र्यांनी केली नालेसफाईची पाहणी. मिठी नदीतून मोठ्या प्रमाणावर गाळ काढण्याचं काम सुरू. हार्ड बेस लागेपर्यंत नालेसफाईच्या सूचना दिल्या. नागरिकांनीही सहकार्य करावं. नाले रुंद करण्यासाठी अतिक्रमणं काढणं गरजेचं आणि त्यामुळं पाणी साचणार नाही, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. नाशिकमधील गोदावरी नदीपात्रातील पाणवेलींचा थर हटवण्यास सुरुवात. पावसाळ्यापूर्वी पाणवेली काढण्याचा प्रशासनाचा प्रयत्न. स्वच्छ मुंबईसाठी पालिकेची डीप क्लिनिंग मोहीम. एकाच दिवसामध्ये तब्बल 130 मेट्रिक टन राडारोडात, 30 मेट्रिक टन मोठ्या टाकाऊ वस्तू आणि 79 टन कचऱ्याचं संकलन, तर तब्बल 336 किलोमीटर रस्त्यांची पालिकेकडून स्वच्छता. जळगावच्या रावेर आणि जामनेरला अवकाळी पावसाचा मोठा तडाखा. केळी बागांचं मोठं नुकसान. घरांवरचे पत्रेही उडाले. धाराशिवमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. उमरगा तालुक्यातल्या भांताळ गावातल्या शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू. तर अनेक दुकानांची छतं उडून गेल्यामुळे व्यावसायिकांचं मोठं नुकसान. 31 मे दरम्यान केरळमध्ये तर 10 जून दरम्यान मुंबईसह कोकणात मॉन्सूनचं आगमन होणार. 15 जून दरम्यान सह्याद्रीचा घाटमाथा ओलांडून उर्वरित महाराष्ट्रात मॉन्सून दाखल होणार. हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांची माहिती. यवतमाळमध्ये विक्रमी तापमानाची नोंद. तापमान 45.5 अंशांवर गेल्या 5 वर्षातलं हे सर्वाधिक तापमान. वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यात 64 शीतकक्ष सुरू. उष्माघाताच्या रुग्णांसाठी 227 बेड्स राखीव. मालेगावमधलं तापमान उच्चांकी स्तरावर. तापमान 43 अंशांपर्यंत. उन्हाच्या दाहकतेमुळे नागरिक प्रचंड हैराण. धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या डेडरगाव तलावातील पाणीसाठ्यात मोठी घट. 15 ते 20 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा सध्या शिल्लक. छत्रपती संभाजीनगरमधल्या हर्सूल तलावामध्ये 15 दिवस पुरेल इतकाच जलसाठा शिल्लक. मृत साठ्यातून रोज 5 ML पाण्याचा उपसा. नाझरे धरण कोरडं पडल्यानं 56 गावांवर पाणी टंचाईचं संकट. पुरंदरमधील 40 तर बारामतीतील 16 गावं पिण्याच्या पाण्यासाठी नाझरे धरणावर अवलंबून. वाशिमच्या मालेगावमधल्या खैरखेडा गावातली पाणी टंचाई कायम. पाण्यासाठी खैरखेडा गावातल्या नागरिकांची डोंगरकड्यावरून 1 किलोमीटरची पायपीट. छत्रपती संभाजीनगरच्या सोयगावमध्ये उष्माघातामुळे 24 तासात 2 जणांचा मृत्यू. काल घोसला गावातल्या सुमन पवार नावाच्या 17 वर्षीय तरुणीचा उष्माघातामुळे मृत्यू. अकोल्यातल्या राणी सती मंदिर परिसरामध्ये आढळला मृतदेह. मोहन खाडे असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव. उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची शक्यता. गेल्या 4 दिवसांपासून अकोल्यातलं तापमान 45 अंशांवर. नंदुरबारमध्ये आठवड्याभरापासून वाढत्या तापमानामुळे भाजीपाल्याची आवक कमी. आवक कमी झाल्यामुळे भाजीपाल्याच्या दरात वाढ. सततच्या वातावरण बदलामुळे नांदेडमधल्या केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव. लवकरात लवकर पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी. केळी उत्पादक शेतकऱ्यांची मागणी. यवतमाळमधल्या बाजारात भुईमुगाचे दर घसरले. भुईमुगाला 4.5 ते 6 हजारांचा दर. क्विंटलमागे 1,000 रुपयांची घसरण. अंधेरीमध्ये 29 आणि 30 मे रोजी पाणी पुरवठा बंद. काही भागात कमी दाबानं पाणी पुरवठा होणार. नाशिकात सराफा व्यावसायिकांवर आयकर विभागाची धाड. सलग 3 दिवसांपासून आयकर विभागाची छापेमारी सुरू. नाशिकमध्ये सराफ व्यावसायिकांवरच्या छाप्यात 26 कोटींची रोकड जप्त. 90 कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेचे दस्तावेजही हस्तगत. नाशिकात सराफ व्यावसायिकांवरच्या छापेमारीमध्ये बंगल्यातील फर्निचरच्या आत पैशांची रोकड आढळली. आयकर चुकवल्याच्या संशयावरनं कारवाई करण्यात आल्याची माहिती. नाशिकात सराफा व्यावसायिकांवर सलग 30 तास आयकर विभागाची कारवाई. नाशिक, नागपूर आणि जळगाव या 3 पथकांची संयुक्त कामगिरी.
नागपूरमध्ये नितीन गडकरींचा पराभव करण्यासाठी नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले. सामन्यातल्या रोखठोक या सदरात गंभीर आरोप. गडकरींचं नेतृत्व सर्वमान्य. गडकरींच्या पाठीशी मोदी आणि अमित शहा आहेत म्हणून ते काम करू शकले. काँग्रेसचे नेते सुद्धा त्यांना साथ देतात. केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी राऊत बेछूट आरोप करतायत. सुधीर मुनगंटीवारांचा पलटवार. गडकरींविषयी एवढं प्रेम असेल तर राऊतांनी पेपरमध्ये लिहिण्यापेक्षा गडकरींच्या घरी जाऊन बोलावं. सामन्यातल्या राऊतांच्या दाव्यावर विकास ठाकरेंची प्रतिक्रिया. अमित शहांच्या हाती सत्ता आली तर योगी घरी बसणार. अमित शहा योगींना घरी पाठवणार. सामनाच्या रोखठोक सदरातनं राऊतांचा दावा. अजित पवार यांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी शिंदे आणि त्यांच्या यंत्रणेनं खास प्रयत्न केले. रोखठोक सदरातून संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा. निवडणुकीत पैशांचा अफाट वापर केल्याचाही दावा. पंतप्रधान मोदींनी देशावर रशियाच्या पुतीनप्रमाणे राज्य केलं. त्यांनी देशाला गुलाम केलं आणि 10 वर्षात गुलाम जन्माला घातले तरीही गुलाम बंड करतोच. सामन्यातून संजय राऊतांचा मोदींवर घणाघात. संजय राऊतांनी रोखठोकमधून अकलेचे तारे तोडले. राऊत भ्रमिष्ठ अवस्थेत रोखठोक लिहित असावेत. 2019 राऊतांनी मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्न केले. हिंमत असेल तर एक रोखठोक त्यावरही लिहा. बावनकुळेंचं ट्विट. 4 जून नंतर संजय राऊतांचं थोबाड फुटलेलं दिसेल. राऊतांना आपल्या पक्षाची आपल्या घराची काळजी करावी. हा देश मोदींच्या नेतृत्वाखाली चालेल. संजय राऊतांवर प्रवीण दरेकरांचा पलटवार. पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी काँग्रेसकडून निबंध स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेसाठी माझा बाप बिल्डर असता तर अश्विनी आणि अनिशचे मारेकरी कोण असे विषय. निबंध स्पर्धेतनं पुणेकरांच्या भावना कळतील. पुण्यातील ड्रग्ज पब आणि वाहतुकीचा प्रश्न याबाबत अनेकदा सभागृहात आवाज उठवला मात्र प्रशासनाकडून तात्पुरत्या स्वरूपाची कारवाई होते. निलंबित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा. रवींद्र धंगेकरांची मागणी. पुणे अपघात प्रकरणी पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून तब्बल 100 अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी. अग्रवाल यांचं निवासस्थान, कोझी पब, ब्लॅक हॉटेल तसंच अपघात स्थळ अशा सगळ्या ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती. पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणानंतर पिंपरी चिंचवड पालिका ऍक्टिव्ह मोडवर. वाकड येथील अनधिकृत रूफटॉप हॉटेलवर हातोडा. डोंबिवली स्फोट दुर्घटनेतली मृतांची संख्या 10. बाजूच्या कंपनीत आणखी एक मृतदेह आढळल्याची माहिती तर 3 कंपन्यांमधून 12 कामगार बेपत्ता असल्याची तक्रार. नागपूर अपघाताच्या वेळेला आरोपी प्रमाणाहून अधिक दारू प्यायल्याचं तपासणीतनं उघड. आरोपीच्या गाडीतून दारूच्या बाटल्या आणि गांजा सदृश पॅकेट्स जप्त. गांजा तस्करीच्या धावपळीत तर हा अपघात झालेला नाही ना. याबाबत पोलिसांचा तपास सुरू. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवक राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांचा राजीनामा. पक्ष नेतृत्वाकडून दुर्लक्ष झाल्यामुळे वेगळा निर्णय. शर्मा यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांची माहिती. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेसच्या युवती अध्यक्षा सोनिया दुहानही राजीनामा देण्याची शक्यता. सोनिया दुहान अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं बारामतीतील निवासस्थान असलेल्या सहयोग सोसायटीत जनता दरबाराचं आयोजन. आचारसंहितेमुळे विद्या प्रतिष्ठानऐवजी सहयोग सोसायटीत दरबार घ्यायला सुरुवात. नागरिकांच्या येण्याच्या संख्येत वाढ. वेंगुर्ले इथं बाबी रेडकर यांच्या बोटीवर काम करणाऱ्या 4 खलाशांचा मृत्यू. मंत्री दीपक केसरकरांनी घेतली रेडकर यांची भेट. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत केली जाणार, केसरकरांचं आश्वासन. निलंबित आरोग्य अधिकारी भगवान पवार यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. नियमबाह्य टेंडरची कामं आणि इतर खरेदी प्रकरणाबाबत एका मंत्र्याकडून आपल्यावर दबाव आणला गेला मात्र नियमबाह्य कामं न केल्यामुळे निलंबन करण्यात आल्याचा पत्रामध्ये उल्लेख. भगवान पवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्यानंतर रोहित पवारांचं ट्विट. कात्रसच्या कार्यालयात बोलावून दबाव आणणारा हा मंत्री म्हणजे आरोग्यमंत्रीच का? आरोग्य खात्याला पोखरणाऱ्या या मंत्र्याला मुख्यमंत्री किती दिवस पाठीशी घालणार? रोहित पवारांचा सवाल. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये घोटाळा. दुष्काळ अतिवृष्टीसाठीच्या निधीतील सुमारे 6 ते 7 कोटी रुपयांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांनीच मारला डल्ला. स्वतंत्र भारत पक्षाकडून चौकशी आणि कारवाईची मागणी.
येत्या 2 जूनपासून भाविकांना पंढरपुरातील विठ्ठल रखुमाईचं पदस्पर्श दर्शन पुन्हा घेता येणार. मंदिर संवर्धनाच्या कामासाठी गेल्या 3 महिन्यांपासून देवाचं पदस्पर्श दर्शन बंद होतं. आजपासून मुरुड जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी बंद. शासकीय आदेशानुसार पावसाळी खबरदारी म्हणून किल्ल्याला कुलूप. समुद्र किनाऱ्यावरील बोटिंग आणि स्पोर्ट्स राईड्स देखील बंद होणार. गणपतीपुळे समुद्रकिनारी असलेली दुकानं 31 मे पासून बंद करावी लागणार. वातावरणातील बदल आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय. समृद्धी महामार्गावरून 1 कोटी वाहनांचा प्रवास. MSRDCला 725 कोटींचा महसूल. समृद्धी महामार्गावरनं 2022 ते 23 मे 2024 तब्बल 99 लाख वाहनं धावली. आज रेल्वेच्या 3ही रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते ठाणे, पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते गोरेगाव, तर हार्बर रेल्वेच्या CSMT ते चुनाभट्टी दरम्यान मेगा ब्लॉक. 1 जूनच्या मध्यरात्रीपासून ते 2 जून दुपारपर्यंत मध्य रेल्वेवर 36 तासांचा मेगा ब्लॉक. या ब्लॉकमुळे 69 मेल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द. ब्लॉक कालावधीत CSMT ते भायखळा आणि वडाळा रोड दरम्यानची लोकल सेवा पूर्णपणे बंद. लातूरमध्ये सुरू असलेल्या लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिपचा आज समारोप होणार. अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होणार. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोने तस्करीच्या घटनांमध्ये 74% वाढ. एका वर्षात DRIच्या अधिकाऱ्यांकडून 500 किलोहून जास्त सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश. जालना शहरातील औद्योगिक वसाहतीजवळ SBIचं ATM फोडलं. 8 लाखांची रक्कम चोरीला गेल्याची माहिती. गेल्या 6 दिवसात जालन्यात ATM चोरीची ही दुसरी घटना. गाडीच्या डिक्कीत ठेवलेले 6 लाख रुपये घेऊन चोरटे फरार. धाराशिवच्या तुळजापूरमधली घटना. प्लॉटच्या रजिस्ट्रीसाठी जात असताना दुचाकीच्या डिक्कीत महादेव राठोड यांनी ही रक्कम ठेवली. चहा पिण्यासाठी थांबले असता पैसे लंपास. नाशिकच्या अजंगला गावात लहान मुलांमध्ये झालेल्या वादानंतर 9 वर्षीय बालिकेचं अपहरण करून हत्या. 2 जणांना मालेगाव तालुका पोलिसांनी घेतलं ताब्यात. मुलीच्या मारेकऱ्यांना फाशी द्या, अजंगला ग्रामस्थांची मागणी. अहमदनगरच्या श्रीगोंद्यातल्या बेलवंडी इथल्या एका महिला डॉक्टरकडून परिचारिकेला घरात घुसून मारहाण. पतीला मेसेज केल्याच्या कारणावरनं परिचारिकेला मारहाण केल्याची माहिती. डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल. पुण्यातल्या बाणे रस्त्यावर मध्यरात्री ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू. मेट्रोच्या कामासाठी मोठा पिलर घेऊन निघालेल्या भरधाव ट्रकची दुचाकीला धडक. नाशिकच्या चांदवडमधल्या निमुणगावी विहिरीत डंपर कोसळला. 19 वर्षीय चालकाचा मृत्यू. विदर्भ आणि तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या झरी जामनी तालुक्यात अनधिकृत बीटी बियाणांची विक्री. कृषी विभागानं सापळा रचत 1,46,000 मुद्देमाल केला जप्त. दोघांवर गुन्हा दाखल. बुलढाण्याच्या देवारी गावात पाण्याच्या शोधात आलेलं अस्वल 50 फूट खोल विहिरीत पडलं. 10 तासांच्या अथक प्रयत्नानंतर अस्वलाला पाण्याबाहेर काढण्यात वनविभागाला यश. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.